विजयाची खात्री नसलेल्या शिंदे गटाच्या एका वाचाळ प्रवक्त्याने निकालाच्या पूर्वसंध्येला असं म्हटलं होतं की जर 48 तासामध्ये महाविकास आघाडीने आपलं सरकार स्थापन केलं नाही तर 26 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्या शिंदे गटाचा सत्तेतला दावा तर संपला. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आता भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री मात्र अजूनही ठरत नाही आहे. आज असं कळतंय की मुख्यमंत्री पदाचा शपथविधी हा 5 डिसेंबरला होईल, पण या निमित्ताने 2 प्रश्न निर्माण होतात. एक, भारतीय जनता पार्टी ज्या लाडक्या बहीण योजनेचा प्रचंड गवगवा करते त्या लाडक्या बहिणींना सत्तेचा वाटा मिळणार आहे की नाही. लाडक्या बहिणी 1500 मध्ये आणि अख्खी तिजोरी लाडक्या भावाच्या हातात असं किती दिवस चालणार आहे? काय भारतीय जनता पार्टीमध्ये एकही महिला मुख्यमंत्री पदाच्या योग्य नाही का? आणि दुसरा प्रश्न जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो असा की जर 5 डिसेंबरला सरकारचा शपथविधी होणार असेल तर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनीही आता राजीनामा दिलेला आहे, मग हे राज्य 5 तारखेपर्यंत कोणाच्या भरोश्यावर चालणार आहे?